महाराष्ट्रातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन म्हणजेच कळस कृषी प्रदर्शन, महाराष्ट्रातील 432 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग, 15 एकर परिसरामध्ये उभारलेले 6वे परिपूर्ण ऐतिहासिक भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन, वर्ष 6वे शेतीविषयक पीक प्रात्यक्षिके, 6 ते 10 जानेवारी 2023, वेळ सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत, आयोजक छत्रपती युवा प्रतिष्ठान, जिल्हा परिषद अहमदनगर, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि शेती विभाग महाराष्ट्र राज्य। या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये: कृषी प्रदर्शन, डांगी जनावर आणि पशुपक्षी प्रदर्शन, दुग्ध व्यवसाय साधनं, बैलगाडा शर्यत, घोडेसवारी शर्यत, कृषी औषधे आणि बी बियाणे, गावरान कडधान्य, स्टार्टअप शेती उद्योजकता दालन, पीक प्रात्यक्षिक प्रदर्शन, कुक्कुटपालन व्यवसाय साधनं, डांगी बैल सामूहिक स्पर्धा, मशीनरी प्रदर्शन, ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक, महिला बचत गट वस्तू विक्री आणि प्रदर्शन, महिला सौंदर्य प्रसाधनं, तज्ज्ञ मार्गदर्शक चर्चासत्रे, गृहोपयोगी वस्तू, विज्ञान प्रदर्शन, बाल आनंद नगरी प्रदर्शन, खाद्य महोत्सव आणि अकोले फेस्टिवल, ठिकाण कृषी उत्पन्न बाजार समिती समोर, विठ्ठल लॉन्स परिसर, अकोले जिल्हा अहमदनगर, संपर्क 810-881-2020 आणि 810-856-2523। एकल महिलांच्या मुलांसाठी बाल संगोपन ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेमध्ये ज्या मुलांना एक पालक नाही अशा मुलांना 18 वर्षापर्यंत सरकार 1125 रुपये देत होत। ही रक्कम वाढवावी म्हणून कोरोना नंतर आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणून मागच्या बजेटमध्ये माननीय अजितदादा पवार यांनी 1125 चे 2500 रुपये केले। या नव्या सरकारनं त्या निर्णयाला स्थगिती दिली आणि स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व कोरोना विधवांसाठी काम करणाऱ्या आमच्या संघटनांनी, कार्यकर्त्यांनी, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना निवेदनं दिली, उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांपासून, अजितदादांपासून, त्यानंतर महिला बालकल्याण मंत्री आणि सर्व प्रमुख आमदार यांना भेटून विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रश्न आणि लक्षवेधी सूचना लावण्याचा आम्ही प्रयत्न केला। सर्व आमदारांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आशिष शेलार यांनी काल त्याच्यावरची प्रश्न उपस्थित केल्यानंतर महिला व बाल कल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 2500 रुपये बालसंगोपन योजनेच्या करण्याचा निर्णय काल घोषित केला। याच्यामध्ये कोरोना विधवांसाठी काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झाला आहे। इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक विधवा महिलेच्या 2 मुलांना 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत आता प्रत्येकी महिन्याला 2500 रुपये मिळणार आहे। म्हणजे या मुलांच्या शिक्षणासाठी जर 2 मुलं असतील तर 5000 रुपये दर महिन्याला त्या मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार आहेत आणि संजय गांधी निराधार योजनेचे 1200 रुपये अशा पद्धतीनं विधवा महिलांना 6200 रुपये मिळू शकतील असा हा निर्णय आहे। या निर्णयाचा अंमलबजावणीसाठी आम्ही कार्यकर्त्यांनी खूप विशेष प्रयत्न केले। नगर जिल्ह्यातल्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये 8000 मुलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे आणि आपल्या अकोले तालुक्यामध्ये 650 मुलांना या योजनेचा लाभ मिळतो आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 54000 मुलं आहेत या योजनेचे लाभार्थी आणि फक्त नगर जिल्ह्यामध्ये 8000 मुलं आहेत। इतके मोठे प्रयत्न या योजनेसाठी केले। मागच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्ष हनीफ शेख यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन शिबिरं घेतली, त्याचा परिणाम नक्कीच झाला आणि माझ्या कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे आमचे जिल्ह्यातले आणि राज्यातले कार्यकर्ते सातत्याने या महिलांची बालसंगोपनाची प्रकरणं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न या योजनेसाठी केले। मागच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्ष हनीफ शेख यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन शिबिरं घेतली, त्याचा परिणाम नक्कीच झाला आणि माझ्या कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे आमचे जिल्ह्यातले आणि राज्यातले कार्यकर्ते सातत्याने या महिलांची बालसंगोपनाची प्रकरणं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतायत। मला असं वाटतं की विधवा महिलांच्या आयुष्यातल्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही अत्यंत महत्वाची गेम चेंजर योजना आहे आणि म्हणून आपण सुद्धा या महिलां
चे जर हे प्रकरण व्हायचे राहिले असतील तर प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना ही पण काल मंजूर करायचा निर्णय माननीय महिला व बालकल्याण मंत्री यांनी घेतला. माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही असं निवेदन दिलं होतं की महिलांना जर रोजगार करावा असं वाटला तर त्यांना कर्ज मिळालं पाहिजे आणि कर्जावरचं व्याज सरकारनं माफ केलं पाहिजे. त्या योजनेलाही ह्या नव्या सरकारने स्थगिती दिली होती, परंतु आम्ही पाठपुरावा करून त्याच्याबद्दल विनंती केली आणि त्यात सुद्धा बचत गटामध्ये जर या महिलांनी सहभाग घेतला तर 1 लाख रुपयाचं कर्ज 2 वर्षासाठी या महिलांना मिळेल आणि त्याचं व्याज सरकार भरेल अशी ही योजना आहे. कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीनं गेल्या 1.5 वर्षामध्ये या महिलांना 1 कोटी रुपयापेक्षा जास्त मदत आजपर्यंत आम्ही मिळवून दिली आहे. महाराष्ट्रातल्या 81 तालुक्यातले माझे सारे सहकारी त्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमचे श्रीरामपूरचे मिलिंद साळवे आणि अशोक कुटे यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री यांचे सचिव, त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती निरंतर गोरे यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये सहभाग घेतला, सातत्यानं प्रशासकीय पाठपुरावा केला आणि माझ्या या सगळ्या सहकार्यांच्या प्रयत्नामुळे आज कोरोना महिलांच्या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय झाले आहेत. अवघ्या 1.5 वर्षामध्ये एका नेटवर्कच्या माध्यमातून 1000 महिलांना न्याय मिळवून देण्याचं हे अपवादात्मक उदाहरण असावं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे या महिलांचं पुनर्वसन होतं याचं नक्कीच एक कार्यकर्ता म्हणून समाधान आहे, आनंद आहे. खुश खबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा. आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता मोठी वैशाली, नगर पंचायत रोड, अकोले. प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.